जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जनवल्लभ गिरिव जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जनवल्लभ गिरिव यशोदानन्दन व्रजनरञ्जन यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यमुनातिरवनतारि यमुनातिरवन तारि जय राधा माधव कुंज बिहारी गोपी वल्लभ गिरीवर धारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी वल्लभ गिरीव रधारी हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय राधा पंढरी नाथ राधा पंढरी नाथ राधा पंढरी नाथ राधे जय विठ्ठल रुमाय जय विठ्ठल रुमाय विठ्ठल रुमाय जय विठ्ठल रुमाय जय, 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 जय गोरणिता जय गोरणिता गौरणीता जय गौरणी प्रभुपा 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 जय जय गुरुदेव 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 गुरुदेवनीता गौर हरिव हरि बोल, बोल, बोल। हरिव्हिव नाम संकीर्तन की जय ओम्ञानतिरांद ज्ञानांजनशलाकया चुरुन येन तस्मै श्री गुरवे स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामय्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपां सागरजातं सहगनरघुनाथं नितं तं सजीवं साद्वैतं चावदूतं परिजनसहितं श्रीकृष्णचैतन्यदेवम् श्रीराधा कृष्णपादा विशाखा श्रीविशाखानितां च नम ओ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते इति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष निर्विशेषशून्यवादि पाश्चात्यदेशतारिणे नमो महावदान्याय प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्यनामिने क्रिष्ना गोरद्विषे नमः हे कृष्णकरुणासिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त धाकान्तनमस्तुते सप्तकाञ्चनगौराङ्गी <coughs> राधे वृन्दावनेश्वरि वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुवेव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि अद्वैतगदाधर श्रीवासादिगौरभक्तवृन्द हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण तर सर्वांचं स्वागत आहे आचार्य गीतारहस्य विशेष सत्रामध्ये आज रविवारचा दिवस सर्वांना सुट्टी असेल आणि आपण वेळात वेळ काढून आलात भगवत गीता शिकण्यासाठी तर गीता रहस्य गीतेमध्ये भरपूर रहस्य लपलेले आहेत ते फक्त बाहेर काढण्याचीच आपण तयारी करत आहोत तर जे काही वरिष्ठ आचार्यांनी शिक्षकांनी जे काही शिकवलंय तेच आपण पुन्हा पुन्हा चर्चा करून त्याला शिकण्याचा आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करू तर माग्या मागच्या भागात आपण पाहिलं कि देहात्म बुद्धीमध्ये दे असल्याचे परिणाम काय काय असतात व्यक्तीला किती त्रास होतो देहात्म बुद्धीत राहिल्यामुळे बरं का तर ही बुद्धी सोडणं आवश्यक आहे अर्जुनाचे प्रश्न चालू आहेत भगवंत शांततेने ऐकत आहे आपण युद्धभूमीचं थोडं जरी चिंतन केलं तर कळून येईल की युद्धभूमीवर कोणती परिस्थिती असते आणि त्या परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्णांना अर्जुन काय काय प्रश्न विचारत आहेत तर ती जी विकृती किंवा विकार अर्जुनाच्या शरीरामध्ये जे दिसत होते ते देहात्म बुद्धीमुळे होत तर देहात्म बुद्धीचे अनेक परिणाम असतात या देहात्म बुद्धीमुळेच आपण या भौतिक जगात अडकून पडलेलो आहे नाहीतर आपल्यापैकी अनेकांना एक गोष्ट तर कळालीच आहे की मी शरीर नाही मी आत्मा आहे पण ती कळून उपयोग नाही अनुभवायची ती गोष्ट आहे त्याला साक्षात्कार म्हणतात साक्षात्कार झाल्यानंतर व्यक्तीला कोणतीच भौतिक गोष्ट आकृष्ट करू शकत नाही एकमेव भगवान कृष्णच त्या व्यक्तीला आकृष्ट करू शकतात हे ना क्षणोक्षणी आपल्याला त्यांचं चिंतन त्यांचं स्मरण त्यांच्या कथेची आवड त्यांच्या नामाबद्दल आकर्षण भक्तांच्या संघाचं आकर्षण निर्माण होईल पण ते होत नाही आपल्याला जे पण आपण बळजबरी करत आहोत त्याचा सुद्धा आपल्याला त्रास होत असेल तर समजून घ्यायचा अजून आपल्याला जे मी शरीर नाही मी आत्मा आहे त्याचा आत्मसाक्षात्कार बाकी आहे ना अनुभव बाकी आहे आता जे काय आपण भक्ती करत आहोत खर तर आपण साधना करत आहोत त्या मूळ शुद्ध भक्तीला प्राप्त करण्यासाठी विसरलेल्या संबंधाला जागृत करण्याची तयारी आता चालू आहे है ना तर अर्जुन जे आहेत ते प्रश्नावर प्रश्न प्रश्नावर प्रश्न प्रश्नावर प्रश्न भगवंता पुढे मांडत आहेत भगवंत शांततेने ऐकून घेत आहेत आणि तीच तर सर्वोत्तम शिक्षकाची गुणवत्ता असते की शिक्षक पहिले ऐकून घेतो ऐकून घेतो ऐकून घेतो आणि मग एकदाच उत्तर देत असत बऱ्याच वेळेला मुलांना शिक्षकांना प्रश्न विचारायची भीती वाटते का तर काही काही शिक्षक त्या ऐकून न घेता आधीच उत्तर देत असत परफेक्ट येत नाही म्हणून ते म्हणतात नको विचारायला टाइमपास करायला काय काय फायदा आहे तर मागच्या भागामध्ये अर्जुनाने तर त्यांच्या शारीरिक बदलाविषयी सांगितलं होतं आता जे काही होणार आहे शेवट शेवटच्या श्लोकात ते काय म्हटले की मी या पाप कृत्यात पडू इच्छित नाही कोणत्या की आपल्या स्वजनांना मारून मी राज्याचा उपभोग घेऊन काय करू म्हणजे हे पाप मी करणार नाही असं इथे अर्जुन म्हणत आहेत मग पुढे ते काय म्हणत आहेत बघा की स्वजना मारणे म्हणजे काय आणि तिथे काय स्वजन एक दोन थोडी आलेला होता की बाबा माझ्या पूर्ण कुळामध्ये मा माझा एकटा भाऊच अधर्मी आहे आणि त्याला मारलं तर काही म्हणजे कुळाचं काही कुळावर का काही परिणामच होणार नाही असं नव्हतं संपूर्ण कुळच आलेलं होतं आहे ना पितामह भीष्म होते खरं तर धृतराष्ट्र पण त्याच्यातच होता युद्धाचाच भाग होता धृतराष्ट्र देखील कारण तो ऐकूनच मारणार होता <laughs> कौरवांना मारलेलं किंवा कौरव हारले एवढ जरी धृतराष्ट्राला ऐकू आलं त्याच्यातच ते त्याचा जीव जाणार होता म्हणून तिथून सुरुवात झालेली होती मग गांधारीचा तर विषयच नाही कोणती मारण्याचाही विषय नाही ते सगळं त्यां त्यांच्यावर परिणाम ऐकून होणार होता त्यांना आवश्यकता नव्हती की अस्त्र किंवा युद्धामध्ये उपस्थित राहावं हो म्हणून तर तिथून सुरुवात सर्व जणांचा एक प्रकारे नाशच होता पितामह भीष्म होते गुरु द्रोणाचार्य होते मग अर्जुनाचे जे काही बांधव होते गौरव तर होतेच सोबत या बाजूलाही भरपूर होते है ना आणि भग भगवंतानी शेवटी एवढं सांगितलं की पांडव आणि काही दोन चार सिलेक्टेड लोक सोडून सर्व मारले जाणार मग ते पांडवांच्या बाजूचे काय होईना ना म्हणजे एवढी अब्जावधी लोकसंख्या ती आज एवढी नाही आहे जेवढी ती ते युद्धामध्ये मारल्या गेली एवढी लोकसंख्या युद्धामध्ये मारण्यात येणार होती म्हणून म्हणतात ना आजही ती कुरुक्षेत्राची भूमी लाल जरत दिसून येते त्याचे परिणाम आपण बघू शकतो पण तरी ते धर्मक्षेत्र असल्यामुळे आज तिथे आम्ही गेलो होतो तर भरपूर कुंड आहेत एकदम एकदम पवित्र स्थान आहे एकदम उत्तम तिथे गेल्यानंतरच एक वेगळा दिव्य अनुभव व्यक्तीला येतो तर एवढी ये सारी लोकसंख्या जाणार आहे युद्धामध्ये मारले जाणार आहे रक्ताच्या नद्या वाहणार आहेत एवढा मोठा आवाज काही साधारण नाही ना एवढे प्राणी मारले जातील कारण घोडे पण असतात हत्ती असतात असा विषय विषय नसतो की युद्धा युद्ध आणि युद्ध घोड्यांना इजा होणार नाही किंवा हत्तीला काही इजा होणार नाही पहिला वार त्या घोड्यावरच असतो रथीला जर रथापेक्षा वेगळं करायचं असेल तर घोड्यावरच वार असतो नंतर सारथ्यावर असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान होणार होत म्हणून इथे अर्जुन काय म्हणत आहेत अर्जुन म्हणत आहेत की कुलक्षये प्रणशंती कुलधर्मा सनातनः सनातन धर्मे नष्टे कुलम कृष्णं अधर्मो भी की हे भगवंता हे कृष्ण कृष्ण शब्द आहे ना भगवंताला भगवंत सर्व जगतामधल्या प्राण्यांना आकर्षित करण्याची शक्ती ठेवतात म्हणून त्यांचं नाव कृष्ण आहे हम्म आकर्षती ती कृष्ण सर्वांना आकर्षित करू शकतात भगवंत तर इथे काय होत आहे की कुलक्षये प्रणशंती कुळाचा नाश होणार आहे अर्जुन असा प्रश्न उपस्थित करत आहे भगवंता पुढे आणि त्यामुळे काय होईल म्हणे कुल धर्म सनातन कि जे सनातन कुल धर्म आहे सनातन वंश परंपरा आहे त्या नष्ट होतील म्हणे ना आणि त्यामुळे काय होईल धर्मे नष्टे कुलम कृष्णम काय होईल धर्म नष्ट होईल अधर्म भी भवेत तू तर कि अधर्म हा वाढेल हम्म प्रब प्रबळ बनेल अधर्म कुल धर्म ज्या वेळेस नष्ट होतो त्यावेळी हळूहळू हळूहळू अधर्म वाढायला लागतो आजकाल तुम्ही समाजात बघू शकता लोकांना पहिली गोष्ट तर कुळाचं काही घेणं देणंच नाही आणि धर्माचा तर विषयच येत नाही ना? पाहिजे ते माझ्या मनाने मी करणार बऱ्याच वेळेला आई वडील आडवतात ना घरच्या मुलांना कि बाबा हे करू नको हे कर ते का कारण त्यांना वंश परंपरेने काहीतरी शिकवलेलं असत पण आजकालचे जे उन्हाळ स्वय सैराट झालेले जी मुलं असतात ते ऐकत नाहीत मग याचा परिणाम काय होतो अधर्म वाढायला लागतो आणि अधर्म वाढला म्हणजे तिथे पापाचरण आणि स्वैराचार वाढतो तर इथे अं अर्जुन तेच म्हणत आहेत तर वर्णाश्रम पद्धतीचा इथे विषय येतो जी काही वर्णाश्रम पद्धती भगवंताने बनवून दिली सृष्टीची निर्मिती झाल्या झाल्यास सुरुवात झाली होती वर्णाश्रम पद्धतीची असं नाही की अं काय म्हणतात ना जसं वेगवेगळे अमेंडमेंट होत असतात सुधारणा होतात ना बाबा होता हा नियम बनवला पण आता ना हा नियम आता लागू होत नाही आपण काय करू थोडा सुधार करू नियमामध्ये हे भगवंताच्या नियमात नियमात अमेंडमेंटची गरज नसते हे ना सुधार हा भगवंतामध्ये करायची गरज नाही कारण भगवंत परफेक्ट आहेत भगवंत परिपूर्णतम आहेत म्हणून त्यांच्यापासून निर्माण होणारी छोट्यात छोटी मोठ्यात मोठी गोष्ट देखील परिपूर्ण असते असं नाही की त्यांना कळालं नाही किंवा त्यावेळेला सत सत्ययुगाचा नियम आता कलियुगात लागू होत नाही म्हणून चेंज करा ठीक आहे तर विषय आहे की जी वर्णाश्रम पद्धती आहे ती अगोदरच ठरवून आलेली आहे पण अनेक वेळेला लोक या वर्णाश्रम पद्धतीला घेऊन युद्ध लढाया करत बसतात है ना तो ब्राह्मण हा क्षत्रिय तो वैश्य नंतर शूद्र आम्हाला शूद्र म्हणतोस का ठीक आहे आम्ही शूद्र तर मग आंदोलन करतो आणि आम्हाला कमी समजतात स्वतःला मोठे समजतात ब्राह्मण यांनी अत्याचार केले क्षत्रियांवर क्षत्रिया वैश्यावर असं एकमेकात एकमेकात भांडणं चालू असतात वाचिक युद्ध नंतर कायिक युद्ध चालतं तर हे युद्ध चालूच राहत ब्राह्मण सॉरी ब्रह्मचारी ग्रहस्थ आणि वानप्रस्थ आणि संन्यास यांच्यात पण वाचिक युद्ध असत एकमेकांमध्ये हा ग्रहस्थ म्हणजे ना तो पतच झालेला आहे असं नाही असं कसं काय होऊ शकतं भगवंतानी निर्माण केलेले सिस्टम कसं काय डिफेक्ट डिफेक्टिव्ह असू शकते ब्रह्मचारी फार महत्वाचा शुद्ध आहे संन्यासी अतिउच्च खरं पाहता या चारही ही सिस्टम भगवंतानी निर्माण केल्यात तर यामध्ये जर प्रत्येक जण आपल्या काय म्हणतात ना आपल्या धर्मानुसार जर वागत असेल तर व्याला व्याला तो सर्वोत्तम आहे मग कोणी असो तर प्रत्येकाचा धर्म कर्तव्य ठरलेला आहे अधर्म काय करतो कर्तव्याला नाकारून अकर्तव्याला वर आणतो आणि अकर्तव्याला कर्तव्य मानतो अधर्म हा व्यक्तीचा विवेक काढून घेतो ठीक आहे विवेक कसा येतो माणसामध्ये सत्संगाद्वारे यावेळेला व्यक्ती सतसंग करतो उत्तम संघ करतो चांगल्या लोकांचा संघ करतो तर मग त्याच्यामध्ये विवेक बुद्धी येते विवेक बुद्धी म्हणजे भेदाभेद करण्याची बुद्धी काय काय धर्म काय अधर्म काय खरं काय खोट आणि काय उत्तम काय खराब म्हणजे जे काय आपल्यासाठी योग्य नाही योग्य अयोग्य हे ठरवण्याची जी बुद्धी त्याला विवेक बुद्धी म्हणतात मग इथे जे वर्णाश्रम पद्धती आहे भगवंतांनी निर्माण केली चातुर्वर्ण मया सृष्टम माझ्या सृष्टीमध्ये मीच निर्माण केलेली ही चातुर्वर्ण मया सृष्टम है ना तर हे कशासाठी भगवंत भाग भागवत पण सुद्ध गोस्वामी सांगतात की अथा कुंभीरद्विज श्रेष्ठा वर्णाश्रम विभाग ना की अशा प्रकारे वर्णाश्रम पद्धतीचे इथे अं हे निर्माण केलेलं आहे स्वनिश्चित धर्मस अ विसरलो संसिद्धीर हरितोषण ह्या वर्णाश्रम पद्धतीचा काय आहे उद्देश संसिद्ध स्वनिष्ठित स्वनिश्चित धर्म स्वतःच्या धर्मामध्ये जर व्यक्ती स्थिर राहिला तर संसिद्धीर हरितोषण हरीच तोषण करणे त्याचा उद्देश आहे भगवान श्री हरींच्या प्रत्यर्थच तो व्यक्ती तिच्यात राहत असतो मग जर तो करत नसेल तर तो अधर्मात आहे ना जर मी थ का म्हणतात थंडी मला लागत नाही याचा अर्थ माझं शरीर गरम आहे म्हणजे हे जग कसं आहे द्वंद्वात्मक आहे जर मी खोट बोलतोय याचा अर्थ मी खरं बोलत नाहीये एक तर एक बाजू इकडे नाही तर तिकडे असणारच आहे तर एक तर धर्म नाही तर अधर्म मग धर्म काय आहे धर्मम तू साक्षात भगवत प्रणित भगवंताने जे सांगितलं मग ते आपल्याला खरं वाटो खोटं वाटो आणि योग्य वाट अयोग्य वाटो जीवाला काय वाटतं त्याला काहीही महत्व नाही मग काही काही लोक असतात आमची काही किंमतच नाही का हो म्हणजे भगवंतानी मायवेज हायवे करून टाकला की नाही आमची काही किंमतच नाही आमचं काही ऐकायचंच नाही का मग भगवंताला जे वाढत तेच का आम्ही नाही का कोणी आपण कोणीच ना आहोत आपण कोणीच नाही आपलं अस्तित्व त्यांच्या उपस्थितीशिवाय शून्य आहे ना बघा या शरीरात देखील या शरीरात देखील भगवंताच्या अस्तित्वाशिवाय आत्म्याचं अस्तित्व शून्य आहे शून्य आहे खर तर आपण त्यांचेच अंश आहोत ह ना जस बाळ आहे बाळाचं अस्तित्व झिरो आहे आई वडिलांशिवाय त्याच पद्धतीने जीवाचं अस्तित्व जीवात्म्याचं अस्तित्व परमात्म्यापेक्षा परमात्म्याशिवाय झिरो आहे झिरो शून्य आहे म्हणून इथे भगवंत जे सांगतात तेच महत्वाचं आहे मग ते काही असो काहीही असो आज मी एक खूप छान एक प्रभुपादांचा पास्ट टाइम वाचत होतो तर प्रभुपाद काय म्हणत आहेत एक ब्रह्मचार्यांचे आई वडील आलेले होते आणि ब्रह्मचार्याची स्तुती करतात प्रभुपात की तुमचा मुलगा फार छान सेवा करतो भगवंताची भगवंताचा सेवक बनवू इच्छितो एकदम उत्तम स्वभावाचा तुमचा मुलगा आहे आणि त्याला कोणतीही आकांक्षा अभिलाषा काही नाहीये म्हणे इच्छा नाही फक्त सेवा करण्याची इच्छा आहे भगवंताची तर त्यावर आई 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 ते आईवडील थोडे शंकाळू तोंडाने बघतात प्रभपादांकडे तर बाजूला प्रभुपादांच्या बाजूला त्यांचे एक वरिष्ठ संन्यासी शिष्य कीर्तनानंद महाराज उभे असतात त्यांना ते चेहऱ्याकडे पाहतात त्या वडिलांच्या त्या ब्रह्मचार्याच्या आईवडिलांच्या आणि ते त्यांना वाटतं की यांना मला म्हणजे प्रभुपात काय बोलले ते कळालं नाही बाबा याची काही इच्छा नाही किंवा याची काय कि या अभिलाषा नाही भक्तीत तर ते काय करतात स्वतःची टीका देतात म्हणतात देता की प्रभूपात बोलू इच्छितात की त्यांना कोणती भौतिक इच्छा नाही प्रभुपात काय म्हणतात मी जे बोललो ते बरोबर बोललो असं नाही की मी बोलतो ते मला कळत नाही स्वतःची टीका द्यायची नाही म्हणे मी <laughs> म्हणलो की त्याला कोणतीच इच्छा नाही आणि खरा भक्त कोणतीच इच्छा करत नाही म्हणे <laughs> बघा आता आपण किती इच्छा करतो आध्यात्मिक का होईना पण कधी कधी इच्छा करतोच की भगवंता माझा चांगला जप हो दे भगवंता चांगल्या भक्तांचा संघ मिळू दे भगवंत प्रसाद भेटू दे म्हणजे आपण ज्या इच्छा करतो का ती शुद्ध भक्ती नाहीये कळालं ना म्हणजे आपण करतो ती शुद्ध भक्ती नाही आपण काय करतोय आकांक्षा अभिलाषा ठेवून करतो रोहात म्हणत आहेत की काहीच इच्छा ठेवत नाही भक्त जो असतो ना तो काहीच इच्छा ठेवत नाही <laughs> पण आपण आता सध्या काय चाललंय की आज सकाळी मी छान प्रवचन ऐकलं वेदांत पूर्व आमचे अध्यक्ष आहेत ते म्हणत होते की आपण कर्म मिश्रित भक्ती करतो ज्ञान मिश्रित करतो योग मिश्रित करतो शुद्ध भक्ती कोण नाही करत इथं ना शुद्ध भक्ती फार विशेष आहे म्हणून तर रेअरली सापडतात तसे अं जे महात्मा असतात सुदुर्लभ का असतात ते तर म्हणे की कर्म मिश्रित भक्ती कशी कि मला ना कमीत कमी हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे हे ना मी काय करतो सोळा माळा करणार म्हणजे <laughs> अचिवमेंट हे प्राप्त झालं पाहिजे ते प्राप्त झालं पाहिजे मी एवढे भक्त बनवणार मी एवढ्या यात्रा काढणार मी एवढे मंदिर बनवणार आणि असं जे अचिवमेंट असतं ना मी काय करणार ते बाजूचा सोळा माळा करतो मी सतरा माळा करणार मला नंबर आला पाहिजे म्हणजे याला म्हणतात काहीतरी टार्गेट ठेवून भक्ती करतो आपण पण प्रेममयी नसते आपली mm. काहीतरी आपलं गोलवर जास्त असतं भगवंताच्या मुखाला सोडून <laughs> आपलं भगवंत भगवंत बाजूला आपलं फक्त गोलवर ध्यान असत फार डीप आहे नॉलेज ज्ञानी असतात ते ध्यान ठेवतात आता मी काय करतो ना खूप पुस्तकं वाचतो म्हणजे लय लोक मला बघणार मा, मा माझा ऐकणार तो ज्ञान मिश्रित भक्ती करत असतो आणि योग वाले ते सिद्धीच्या माग असतात कि मला ही सिद्धी ती सिद्धी म्हणतात तो मोक्षाच्या माग असतो पण शुद्ध भक्त तसा नसतो शुद्ध भक्त असा असतो की काहीच मागत नाही झिरो त्याची जी आकांक्षा अभिलाषा असते ना ती झिरो असते जसं आपण आपण काही यात्रेतले भक्त घेऊन गेलतो ना ते गोविंद कुंडला गेले होते इथे माधवेंद्रपुरी आले होते ना माझ्या पुरीची भज भजन कुटीर होती काहीच नाही खायला सुद्धा मागत नव्हती हो त्याला म्हणतात शुद्ध भक्ती मग भगवंत येऊन त्यांना खायला देतात तर आहे तर शुद्ध भक्तीच स्तर फार उच्च आहे बाकी सगळे मध्ये लटकलेले आहेत <laughs> जे काय आपल्याला दिसतात ना काय मोठे बघतोय बाबा पण ते लटकलेलेच आहेत अजून <laughs> ते दिसत नाही आपल्याला पण ते लटकलेले आपण लटकलोच नाही अजून दोरीच धरली नाही आपण वर जायचे आपण जमिनीवरच आहे अजून <laughs> तर विषय असा आहे की भरपूर उच्च अवस्था असते शुद्ध भक्तीची आहे ना मग त्याच्यात बाकी मग जे काही अध्यात्म करत करत बाकी नियम तोडणारायचा तो विषयच येत नाही ते सगळे काय म्हणतात ना आवरण पडलेल्या भक्तीत आहे ते ती तर ढोंगच असते आवरण पडलेली भक्ती <laughs> बाकी मिश्रित भक्ती नंतर पुढचा आभास आभास ही भक्ती असते ना ती थोडी बरी असते म्हणजे ती शुद्ध भक्तीच्या जवळ ज़वर जवळ असते तर भरपूर काय काय आहे तर थोडक्यात की इथे भगवंताच जी सिस्टम आहे ती परफेक्ट आहे ती वर्णाश्रम पद्धती असो किंवा जी सृष्टीची जी काय नियमावली बनवली आहे ना उत्तम आहे प्रत्येक गोष्ट त्याच्यात जर आपण काड्या केल्या मग दंडे लागणार चांगले यमदूताचे जसं की इथे अ कोरोना छोटासा न दिसणारा एक जीवाणू आला आणि सर्वांची वाट लावून गेला का नाही किती जणांची वाट लागली माहिती नाही अमेरिका चायना ऑस्ट्रेलिया कोरिया काय कोरिया नॉर्थ कोरिया साऊथ कोरिया भारत पाकिस्तान सहित सगळे धोन काढले हे भगवंताच्या नियमाच्या विरुद्ध जाण्याचे परिणाम आहेत मग इथे अं म्हणून प्रभुपात तात्पर्यंत म्हणतात की जी संस्कृती आहे किंवा संस्कार आहेत हे कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तीच कर्तव्य आहे जर त्याने हे केलं म्हणजे हे टिकवणे ना इथे काय म्हटलं कुळ धर्माचा नाश होतो ना तर कुळ धर्म जे कोण शिकवतो वरिष्ठ शिकवतात हळूहळू परंपरा चालते ना आजोबांनी वडिलांना शिकवलं वडिलांनी मुलाला शिकवलं मुलांनी त्यांच्या मुलाला शिकवलं तर हे चालत राहतं जसं की आपल्या काय काय परंपरा जसं पुढे येते पुढे येणारे पितरांविषयी घरात पितर घालतात म्हणतात पितरांना जर पिंडदान केलं नाही तर ते त्यांचं पतन होत जातं खाली खाली अधिक ते खालच्या स्तराला पोहोचतात तर अनेक लोक पिंडदान तर विषयच नाही त्यांना आजकाल तर काय म्हणतात शॉर्टकट पद्धती आहे पहिली गोष्ट तर ते अग्नीच लावत नाही शरीराला शरीराला अग्नी लावलं पाहिजे ते डायरेक्ट आजकाल काय म्हणतात ना आ, इलेक्ट्रिक हे आलेलं आहे शेगड्या टाकलं की एका मिनिटात खतम म्हणजे त्यामुळं व्यक्तीचा आसक्तीच म्हणजे हे म्हणतात ते त्याला दुःखच होत नाही का नाही ज्या वेळेला ते गावामध्ये सरणावर टाकतात ना बॉडी सरणावर टाकतात भरपूर काही क्रिया कर्मकांड चालतं ना तिथे तो जो वेळ आहे ऍक्च्युली तो वेळ फार महत्वाचा आहे आता तो वेळ कमी झाला मग काय झालं लोक त्या तेवढ्या वेळेत त्याच्या मनामध्ये ज्या ज्या भावना निर्माण व्हायच्या पश्चातापाच्या पश्चाताप म्हणजे क्रिया झाल्यानंतर जो ताप होतो किंवा दुःख होत त्याला ताप म्हणतात ह ना अरे मी पण असाच इथे येणार आहे मी संसारात गुरपटून पडलोय मी काय करतो मला माहित नाही ह ना काय गेलं या व्यक्तीसोबत काहीच नाही माझंही तसंच होणार आहे म्हणजे काय झालं हा जो वेळ भेटला का क्रियाकर्म करून त्याला जाळण्यामध्ये नंतर लोक वाट पाहतात कवटी फुटायची आरामशीर बसतात ते थोडा वेळ शरीर पूर्णपणे जळालं का ते बघ बघतात ना तर तो जो वेळ आहे त्याच्यात त्याला त्याचा भरपूर हृदय हा हृदयामध्ये ते दुःखाग्नी असते तर ती त्याला शुद्ध करते माणसाच्या या अस्तित्वाला शुद्ध करतो पण आता काय आहे टाकला बटन दाबलं की दोन सेकंदात राख आणि ते लगेच गोळा करून देतात आणि जा निघून जा म्हणजे असं झालं पेपरचा तुकडा जो आहे तो आग लावली की क्षणात जळून खाक होतो ना त्याचं कोणाला दुःख नसतंय हे का नाही त्याला कोणा कोणाला काय दुःख होतं का त्याचं कारण क्षणात जळून खाक होतो ना तर दुःखाग्नी पश्चातापाचा विषय येत नाही म्हणून जे काही संस्कार किंवा ज्या काही क्रिया कला पहिले व्हायचे हे वरिष्ठ खालच्या खालच्या लोकांना शिकवतात जर आता वरिष्ठांनाच येत नसणार किंवा त्यांनी शिकवलंच नाही तर हळूहळू हळूहळू पतन होणार आणि पतन झाल्यानंतर मग विषयच येणार नाही नाही ते आपले आपलं पिंडदान करणारच नाही ते आणि जेवढे पितर आहेत ते सर्व पतनाच्या मार्गावर जाणार म्हणून प्रति येत आहेत की कुटुंबातील वरिष्ठ लोकांची हत्या होणं टाळलं पाहिजे आणि याचा दोन प्रकारे अर्थ घेऊ शकता आता इथे युद्धामध्ये हत्या आणि दुसरं म्हणजे त्यांच्या विचारांचा सन्मान झाला पाहिजे है ना ते जे सांगत आहे ते थोडं ऐकलं पाहिजे नेमकं काय सांगतात योग्य सांगतात का अयोग्य सांगतात हे समजून घेतलं पाहिजे कारण त्यांचा अनुभव मोठा असतो आपला आपलं ज्ञान असतं अनुभव हा ज्ञानापेक्षा कधीही उत्कृष्ट असतो है ना तर त्या अनुभव अनुभवी लोक घरात असली पाहिजे आजकाल काय आहे ना ते स्त्री पुरुष भोगामध्ये एवढे लागलेत की त्यांना बिचाऱ्याला पहिलं दहा बाय दहाच घर असतं त्यांचं ते दोघांचे जे काय म्हणतात ना अटकेल्या अटकेली चालत असतात हम्म बिचारे चोवीस तास भोगामध्ये असतात मग ते आई वडील मध्ये मध्ये येतात त्यांच्या मग त्यांना उचलतात आणि वृद्धास्र आश्रमात नेऊन टाकतात का आमचे ना आमची प्रायव्हसी नष्ट झाली हो काय आमचं स्वतंत्र नष्ट झालंय दोन दिवसात आलेली ती काय म्हणतात बाहेरची पोरगी या नालायक माणसाचे थोडेसे कान भरले की तो पण म्हणतो हा खरच आपली प्रायव्हसी नष्ट झाली आई वडिलांना घराच्या बाहेर काढावं लागेल ते काढतात वृद्ध आश्रमला सोडून येतात म्हणजे त्याला लहानाचं मोठं केलं कोणी आईवडिलांनी आणि त्याच वडिलाला उचलतो आणि देतो काढून तर हे संस्काराच्या अभावामुळं घडत संस्काराचा अभाव तर संस्कार झाले पाहिजे लहानापासून मोठ्यापर्यंत नाहीतर अं घराचा वाट लागली समजायची तर त्यासाठी ठाम राहावं लागतं वरिष्ठांना बऱ्याच वेळा आजकालचे वरिष्ठ बिचारे एवढे लुळूपुळू आहेत की अ पोरगर थोडं रडलं मोबाईल साठी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे घे बाळा घे अरे पण ते खड्ड्यात चाललंय ना हा दोन काना खाली लावल्यात ते पुन्हा मागेल का मोबाईल पण ते नाही आज शिक्षकांनाही सांगून ठेवतात आई वडील आमच्या पोराला मारायचं नाही अरे बाबा मारायचं नाही तो शिकणार कसा हे का नाही मग आजकालचे शिक्षक आता मी शिक्षक राहिलो म्हणून सांगतो आम्हाला मारायचा अधिकार नव्हता आता ते पोरग जर चुकीचं कार्य करत असलं बीडी सिगारेट तंबाखू आमच्या कोचिंगच्या वर पुण्याला मी जिथे होतो आठवी नववी दहावीचे पोरं असे काही कार्य करून ठेवायचे कारण वरचा मजला खाली होता है ना कन्स्ट्रक्शन चालू होतं तर अर्ध्या अर्ध्या रात्री अं कोणी पोलीस यायचा आणि विचारायचा आमची पोरगी अजून घरी नाही आली म्हणजे काय आहे संस्काराचा अभाव आहे तर अशी राक्षस प्रवृत्तीचे जन्माला आल्यापेक्षा न आलेले बरे का नाही त्यापेक्षा नि संतान राहिलेलं बरं पण नाही लोकांना फारच आसक्ती नाही ते आम्हाला ना होत नाही तरी आम्ही काय करू दुसऱ्याचं घेऊ दुसऱ्याचं घेतलं तर काय करू तिथं पुन्हा काहीतरी डॉक्टर कडून करून आणतात तर हे अशी संततीच नको चाणक्य पंडित म्हणतात जर संतती झाली उत्तम सर्वोत्तम म्हणजे हरिभक्तच नाही तर नकोच याला म्हणतात उत्तम संतती तर विषय काय आहे इथे अर्जुन सांगत आहेत की जर एवढे लोक मारले गेले सगळे सगळे पुरुषच आहेत ना युद्धामध्ये कोण जा, युद्धा जा गेलेले आहेत पुरुष आहेत जे शासन करणारे आहेत जे काहीतरी संस्कार करणारे आहेत ते गेल्यानंतर मग कोणी म्हणेल का हो युद्धामध्ये जर सर्व मारल्याच जाणार आहेत तर मग उरणार कोण आहे समजलं ना उरणार कोण आहे कोणीच उरणार नाही उरणार ते घरची मुलं आहेत ज्या स्त्रिया आहेत त्या पण उरणार आहेत म्हणून विषय असा आहे की त्यांच्यासाठी इथे म्हणण्यात येते की त्यांच्यासाठी कुळ धर्म नष्ट होणार आहे तर इथे अर्जुनाला त्याची भीती आहे कुळ धर्म नष्ट झाला तर सर्व समाज हा अस्तव्यस्त होईल तर इथे पुढच्या श्लोकात अर्जुन काय म्हणतात की अधर्मा भवात भा, कृष्ण की हे कृष्ण इथे अधर्माचा एवढा प्रभाव वाढेल एवढा प्रभाव वाढेल की अं त्याला आटोक्यात आणणं अशक्य होईल है ना आणि इथे काय म्हणत आहेत की ती कुलस्त्रिया स्त्री शुदृष्टा शुवार्ष्ने जायते वर्ण संकर तर वरती म्हटले अधर्म वाढेल त्याचे परिणाम इथं सांगण्यात आले या श्लोकात काय काय परिणाम आहेत ते असे आहेत की प्रदूषण ती कुल स्त्रिया जसं म्हटलं ना युद्धामध्ये जर वाचणार नाही कोणी तर मग कुणासाठी कुल धर्म टिकून ठेवायचा तर स्त्रिया राहणार आहेत घरी त्या तरी युद्धात गेल्या नव्हत्या आणि मुलं पण आहेत मग ते त्यांच्यासाठी पुढे हे नवीन काहीतरी निर्मिती होईल त्यामुळे इथे म्हटलेलं आहे की जायते वर्ण संकर आता स्त्रिया प्रदूषित झाल्या म्हणजे काय त्यांच्यापासून जी संतती येणार आहे ती सुद्धा प्रदूषित येणार आहे तर इथे म्हटलेलं आहे कुलधर्म बघा प्रत्येक कुळाचा रीतिरिवाज असतो आचरण असतं त्याचे काही नियम असतात बंधनं असतात तर ते पालन करणं आवश्यक आहे नंतर ना त्याच्यावरही असतो कुळधर्म जात धर्म असतो बघा अनेक कुळांना मिळून एक वेगळी जात बनते है ना आजकाल जे जात सिस्टम चालू आहे ना जातीच्या पद्धती जाती जातीहून जाती भेद करणे वगैरे हे लोकांच्या अज्ञानामुळे याला एक विकृत स्वरूप प्राप्त होत खरं पाहता हे चुकीचं नाही आहे ना वर्णाश्रम पद्धती होती त्याला पालन करतच होते लोक नंतर नंतर यांनी विकृत स्वरूप निर्माण केलं हा हा सांभार आहे हा वडार आहे नंतर हा माळी आहे हा कुणबी आहे हा मराठा आहे हे सर्व असे वेगवेगळे मी ज्या वेळेला बारावीच्या वेळी असच कागदपत्र काढायला गेलतो मी फर्स्ट टाइम त्यावेळेस ऐकलं होतं की ओबीसी मध्ये अदर बॅकवर्ड क्लासेस ओबीसी त्याच्यात साडे जवळपास पावणे तीनशे काहीतरी प्रकार आहेत ओबीसी मध्ये पण हा म्हणजे विचार करू शकतो आपण की लोकांना ह्या जातीच्या ह्याच्यावर किती डावलण्यात आलाय हम्म तू हा तू तो तो, तो गुणावर काही ठेवलंच नाही भगवंतानी गुणावर वर्णाश्रम बनवले पण यांनी शरीराच्या शरीराच्या जन्मावर बनवले की हा ना जर लोहार घरात आला तर हा लोहार झाला हा सुतार झाला ते नाही जसं की आता आपले नामदेव महाराज आहेत तर ते माळ याच्या घरात होते याच्या शिंप्याच्या घरात होते त्यांचे वडील शिवायचे ना आता सांगा बरं ते तर महान वैष्णव बनले सावता माळी होते आणि ब्राह्मण एकनाथ महाराज होते असे जेवढे आपले अठरा पगड जातीचे संत आहेत है ना तर हे अठरा विशेष जाती आहेत ते भरपूर लोहार कोणी सुतार असे वेगवेगळे आहेत तो विषय हा आहे की जे जे समाजात जाती जे मोजल्या जाते ना ते विषय त्याचा असा आहे की ते विकृत स्वरूप आहे पण त्याचे पण काही नीती नियम असतात रीती रिवाज असतात ते पालन करणं आवश्यक असत पण यावेळेस ते पालन नाही होत आणि ना विशेष करून आता हे इथे म्हटलेला अधर्म ज्यावेळेस वाढतो तर काय होईल स्त्रिया प्रदूषित होतील म्हणजे एका वर्णामध्ये इथे नाही कुळातल्या कुळात लग्न हो नाही होणार ते जर या कुळातलं त्या कुळात गेला मग ते वर्णसंकर मानले जात कळलं ना या जातीतला त्या जातीत त्या जातीतला त्या जातीत आजकाल कलियुगात तेच होत आहे ना वर्णसंकरच आहे सगळ्यांची तर ते इथपर्यंत म्हणतात की मुलगी आणि मुलगा यांची जर वर्ण शास्त्रानुसार नसेल तो वर्ण संकर होतो जसं की मुलगा हा कधीही श्रेष्ठ स्तराचा पाहिजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र है ना असं म्हटलेलं आहे तर जर श्रेष्ठ स्तराचा नसेल तर मग त्यांच्यापासून येणारी जी संतती आहे ती लो क्वालिटी असते <laughs> ना वस्तूमध्ये लो क्वालिटी तशी माणसात पण लो क्वालिटी असते लो क्वालिटी म्हणजे ते धर्म पालन नाही करत ते नास्तिक प्रवृत्तीचे बनतात ना नास्तिक म्हणून बघा कलयुगात किती नास्तिक आहेत जवळपास ऐंशी टक्के लोक नास्तिक आहेत देवच मानत नाहीत ते मग हे कुठून आले हे यामुळेच आले तर पालन नाही कशाचं जर मुलगा ब्राह्मण असेल तर त्याला क्षत्रिय मुलगी देऊ शकतो हे ना क्षत्रिय राजाची मुलगी दिल्या जायची बघा ब्राह्मणाला साधू लोक ज्यावेळेस बोलायचे कि राजाला कि तुमची मुलगी मला पत्नी म्हणून पाहिजे मग ती सेवेत घेऊन जायचे पण असं कधी होत नाही की स्त्री ब्राह्मण आहे आणि क्षत्रिय पुरुष आहे कारण काय असतं क्षत्रियाचा रजगुण जास्त असतो आणि ब्राह्मणाचा सत्व गुण जास्त असतो आता जर पुरुष जर सत्वगुणी असेल तर क्षत्रिय स्त्रीला तो सांभाळू शकतो पण जर स्त्री जर अं याच्यात उलट याच्यात गेलं पूर्ण पुरुष जास्त रजोगुणी आहे कारण क्षत्रिय आहे तर मग तो भोगातच लावणार जीवन जे जी ब्राह्मण स्तरावरची स्त्री पण खालच्या स्तराला येऊन जाणार म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारी संत ती योग्य नसणार मग तसंच क्षत्रियाला वैश्य स्त्री चालते क्षत्रिय पुरुषाला तर असं प्रत्येकाचा स्तर ठरलेला आहे उलट होत नाही ज्यावेळेस उलट होत ते त्यावेळेस त्याला वर्ण संकर म्हणले जात वर्ण संकर होणार तर इथे आज समाजात तेच चालू आहे आजकाल जे मुलं मुली करतात त्यांचे चॉईस ही चेहऱ्यावरून असते गोर गोर गोमटा असलं तर मग त्यांना वाटत ठीक आहे हा म्हणजे सर्व गुण संपन्न कशावरून चेहऱ्यावरून नंतर ते लग्न झालं कळून येतो बिचाऱ्यांना की आपण चुकी केलेली आहे तर हे कधीही वरिष्ठांच्याच मार्गदर्शनाखाली गेल्यानंतर कधी असे परिणाम येत नाहीत पहिले इथपर्यंत सांगण्यात यायचे की लग्न असे ठरायचे कि मुलगा मुलगी कोणी कोणाला माहित नसायचं आई वडीलच ठरवायचे नंतर मग ते कळायचं अरे अच्छा ही मुलगी आहे का तिलाही वाटायचं हा हा मुलगा आहे का हे व्हायचं पण आजकाल तसं नाही आई वडिलांना ते नंतर सांगतात की या तारखेला तुम्ही या कोर्टामध्ये किंवा मंदिरामध्ये तिचं सर्व म्हणजे अरेंजमेंट पण करून ठेवतात खाण्यापिण्याची फक्त आई वडिलांना जाऊन फक्त आता ते माळा काय म्हणतात ना आशीर्वाद देऊन या म्हणतात तर विषय काय आहे कोणत्याही पद्धतीचं मार्गदर्शन नाही काय नाही हे सगळं वर्ण संकर निर्माण करण्याच्याच पद्धती आहेत त्यामुळे इथे अर्जुन म्हणत आहे की आणि स्त्री जातीचं पतन होईल असं का म्हटले अर्जुन विशेष करून कारण स्त्रिया ह्या व्यावहारिक बुद्धीत कमी असतात कधी कधी हे वाचल्यानंतर हा कारण या तात्पर्यात सरळ प्रोपात लिहितात की स्त्रिया म्हणजे चाणक्य पंडिताचा पुरावा देऊन प्रभोपात लिहित आहेत की स्त्रियांना बुद्धी कमी असते असं सरळ लिहित पण खरं पाहता ती बुद्धी म्हणजे कोणती व्यावहारिक बुद्धी कमी असते कारण त्या भावनिक जास्त असतात ना आता बघा सर्वात जास्त गावामध्ये फसवणूक कोणाची होते पुरुषाची का स्त्रीची है ना एखादा बाबा आला की लगेच काय होतं जास्त स्त्रिया तिथे गोळा होता तो थोडा आशीर्वाद देतो आणि म्हणतो की हा तुझी सासू फार कडू आहे पती पण थोडा थोडाच प्रेम करतो जास्त नाही फार त्रास आहे बाई तुला तुझ्यासारखी उत्तम स्त्री कोणीच नाही मग ती म्हणते हो बाबा तुम्हीच आले पहिल्यांदा मला समजायला अख्या गावात कोणी समजलं नाही मला म्हणजे काय झालं त्याने आपल्या बाजूनी काही शब्द बोलले कारण त्यांनाही अभ्यास झालेला असतो कोणाला काय बोलायचं त्यानुसार ते बरोबर आपलं काम करून घेतात हा माझ्याकडे एक तावीज आहे फक्त दीड हजार रुपये किंमत आहे त्याची ते जर तुझ्या पतीच्या शरीराला तू बांधलं तर तो तुझ्या कंट्रोलमध्ये येणार ठीक आहे बाजूच्याकडून ती उधार आणते दीड हजार आणि ते तावीज घेते आणि मग गोड 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 बोलून एक दिवस ती बांधून टाकते कमरेला तो बिचारा त्यालाही समजत नाही का बांधले <laughs> आणि मग गोड गोड बोलून दीड हजार परत है परत ते ते तर परत करायचे असतात ना ते पण परत करावं लागतात ते होत नाही ना पैसे तर तिथूनच मिळतात तर विषय असा आहे की स्त्रीला व्यावहारिक बुद्धी कमी असते कशी बुद्धिमान असते स्त्री नाहीतर आजकाल ते फेमिनिस्ट लोक असतात ना स्त्री स्वातंत्र्यावाले उड्या मारतात आम्हाला हम कंदेश से कंदा ना मग काय म्हणतात ना स्त्रीला पण म्हणा तुम्ही बिना पुरुषाचेच लेकर पैदा करा ते होणार नाही त्यांच्याकडून कंदे से कंदा ना? कमी ना? <laughs> नाही मिला सकते है ना इक्वल लेवलला कधी येऊ शकत नाही पुरुष तर पुरुषच असतो घरामध्ये जसं की असतं ना दुखामध्ये लेकरू असलं की आई त्याला भा जवळ येऊन सांत्वना देते पण वडील सांत्वना दे, देताना दिसणार नाही याचा अर्थ हा नाही की त्यांना दुःख होत नाही वडिलाला पण दुःख होत असत पण ते व्यक्त करत नसता असं पण असत तर प्रत्येकाचा एक विशिष्ट अं सेवा आहे किंवा कर्तव्य आहे विषय असा आहे की स्त्रिया ह्या भावनिक जास्त असल्या भावनिक जास्त असल्यामुळे ते लवकर वाम मार्गाला जात लवकर त्यांना लवकर फसवल्या जाऊ शकत म्हणून इथे प्रदूषण ती कुलस्त्रिया म्हणतात घे अर्जुन म्हणत आहे आणि ज्या वेळेला त्या असं करतात वर्णसंकर व्हायला वेळ लागत नाही तर नाहीतर मग आजकाल जे चालले ना लव जे आज लिव्हिंग रिलेशनशिप आता मुलींना जर एवढंच खरंच आकला असत्या तर मग त्यांनी समजून घेतला असतं एक एक दोन मुलीच्या उदाहरणावरून बाबा अशा अशा मुलीचे छत्तीस तुकडे झाले आपण काय ना आपला नंबर लागणार नाही असं कशावरून आहे ना तर म्हणून त्या समजून का घेत नाही दुसरा लगेच मॅटर कसं काय बाहेर येतो कारण बुद्धी कमी असते व्यावहारिक बुद्धी कमी असते हा त्यांच्यासोबत घडला असेल ना माझा तसा नाही कोण माझा बॉयफ्रेंड हो <laughs> माझा नाही मुले असा विचार करतात की माझा ते लिहिताच पोस्टवर लोक माझा अब्दुल तसा नाही तर विषय काय येतो जर एवढंच व्यावहारिक ज्ञान घेण्याची त्यांच्या क्षमता असेल तर पटकन तर शिकल्या असत्या एक उदाहरणावरून पण शिकत नाहीत पुन्हा एक आठवड्याला नवीन कोणतं तरी मॅटर बाहेर येतो पुन्हा दुसरं येतं तिसरं येतं हे ये त्याच उदाहरण आहे हे अर्जुनाला त्याच वेळेला कळालेलं आहे <laughs> पण आपण गीता वाचत नाही मग त्यामुळे कळत नाही वाचले तरी ते समजून सांगायला पण पाहिजे नंतर म्हटलेलं आहे की अं स्त्रियांना जर पवित्र ठेवलं तर त्यांच्या एवढी शक्ती कोणात नसते स्त्रीची पवित्रता त्यांच्या मो, त्यांची मोठी शक्ती आहे जसं की गांधारीने जसं ऐकलं की तिचा ती, होणारा पती आंधळा आहे तिने पट्टी लावून घेतली म्हणजे तिची ती पतीव्रता भक्ती झाली आणि जीवनभर तिने कोणतंच दृश्य पाहिलं नाही तर तिच्या डोळ्यामध्ये एवढी विशेष शक्ती जमा झाली की तिने शेवटी दुर्योधनाला वज्राचं शरीर प्रदान केलं तिने काय अशी विशेष साधना केली होती नाही काही साधना नाही केली पण ती पतिव्रता भक्ती सुद्धा एवढी शक्ती देऊन गेली तर स्त्रीची पवित्रता तिची मोठी शक्ती असते म्हणून वरिष्ठांचं कर्तव्य कर्तव्यवंत त्यांचं संरक्षण करणे जर ते संरक्षित राहू इच्छित नसतील तर दंडे लावणे मग ऐकत नसले की काय करायचं बहीण असो आई असो का मग बहीण असो अधर्माच्या मार्गावर जाणारे असेल तर त्यांना सुधारण्याचं कर्तव्य वरिष्ठांचं बनतंय जर त्यांनी त्यांचं कर्तव्य नाही केलं तर ते पण नरकात आणि ते तर जातच आहेत पहिले स्त्रिया मग त्यामुळं कठोर शिक्षा दंड असलाच पाहिजे आवश्यक तिथे तर इथे म्हटलेलं आहे की मग स्त्रियांना जर पवित्र ठेवायचं असेल तर काय करायचं त्यांना चोवीस तास तसं तर भावनिक असल्यामुळे त्यांना लवकर भगवंताची प्रेम होतं त्यांना धार्मिक कार्यामध्ये रुची असते म्हणून बघा जेवढे सत्संग असतात ना कथा असतात तिथे पुरुष कमी असतात आणि स्त्रिया जास्त असतात का कारण त्या लवकर भक्तीत येऊ शकतात लवकर भगवंताशी प्रेम करतात पुरुष अहंकारामुळे झुकत नाही अहंकार असतो ना तर त्या स्त्रियांना विविध धार्मिक व्रत वैकल्यामध्ये लावून ठेवायचं मग त्या पवित्र राहतात है ना काही ना काही काही ना काही काही ना काही असतंच बघा पहिल्या स्त्रिया असायच्या की सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत एवढं काम एवढं काम एवढं काम बस कामच काम करत राहणार पण आजकाल काहीच काम नाही असं वाटत ना? उठलं एकदा टिफिन बनवून दिलं की जा बाबा गेला मेला मुडदा ऑफिसला आता मी टेन्शन फ्री मग <laughs> आपलं काय दाबलं बटन की टीव्ही चालू दुपारी बारा वाजले तरी दात घासायचं काम नाही <laughs> दात घासायचे नाही आंघोळ करायची नाही कशाला पाणी वेस्ट करायचं कोणत्याच रीतीचं स्वच्छता नाही कारण टीव्ही ने धरून ठेवलंय ना एक नंतर एक प्रोग्राम आहे आजकाल ते बॉलिवूडवाल्यांचं ढोंग चालू आहे फार मोठा ना ऍड्स च्या द्वारे नंतर द्वारे वेब सिरीज शॉर्ट फिल्म मुव्हीज हे सर्व ते काय करत आहेत लोकांचा दिमाग दूषित करत आहे पूर्ण बुद्धीला भ्रष्ट करून टाकलं या लोकांनी लोक यांना हिरो मानतात पण हे हिरो हिरोईन यांच्यासारखे वेश्या कोणीच नाही खरे तर हे वेश्या आहेत पुरुष वेश्या असतात आणि स्त्रिया पण वेश्या असतात हे आहेत ऍक्च्युली काय करत आहेत ते कोणते चांगले संस्कार शिकवतात हा आजकाल जे मूवीज यायला लागले ना काही काहीच थोडक्यात आपल्याला काहीतरी इतिहासाविषयी सांगणारे असतात इतिहास सांगतात काही काही काहीच असतात की थोडस आपल्या परिवारासोबत पाहण्यासारखे काही काहीच मुव्हीज आजकाल यायला लागल्या खर तर हे कलेचं प्रदर्शन होतं पहिले लोक कर ड्रामे करायचे त्याचा आजकाल पडद्यावर येत आहे मोठ्या मोठ्या पडद्यावर पण या पडद्याद्वारे त्यांच्या दूषित बुद्धीमुळं लोक पाहणाऱ्यांची बुद्धी किती दूषित होत आहे है ना असे मोठे मोठे बॅनर असतात हा जसं मी वृंदावनला गेलो होतो तिथं मोठा बॅनर है ना बरोबर इस्कॉन मंदिरच्या बाहेर एका बाजूला तो शाहरुख खान नंतर तो सलमान खान आणि ते अजय देवगण एकदम सॉरी अक्षय कुमार अजय देवगण हे बुद्धी भ्रष्ट झालेले लोक काशाची ॲडव्हर्टाइज करतात आहेत आणि गुटखा गुट का खाऊन काय करायचं समाज भिंतीला रंग द्यायचे का जिथं पाह तिथं घाण जिकडं पाह तिथं घाण म्हणजे धामाला सुद्धा सोडलं नाही या लोकांनी जे चांगले लोक आहेत ते सुद्धा भ्रष्ट झाले ऍड ऍड फक्त दहा सेकंदाची असते पण माणसाच्या आख्या जीवनावर परिणाम करून जाते फक्त दहा सेकंदाचे म्हणून जेवढा खर्च ॲडला लागतो ला ना जसं एखादा सुपरस्टार असतो ते म्हणायला सुपर आहे तर तो जो असतो हिरो किंवा हिरोईन पंधरा ते वीस लाख कधी करोड रुपये पण घेत असतील माहिती नाही फक्त ते दहा पाच सेकंदासाठी कारण समाजाला बिघडवण्यासाठी तेवढे सेकंद भरपूर झाले ना ते साबण असो काय असो काय 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 दाखवतात वरून त्या सिरियस तर विषयच नाही षडयंत्रच याच त्याच त्याचं त्याच्याप्रती आणि मुव्हीज मध्ये सनातन धर्माची निंदा चोवीस तास संस्कृतीच्या विरोधात बोलणार म्हणजे यांनी हा या हे ढोंग आहे ऍक्च्युली हा बॉलिवूडचा प्रपोगंड असतो हे समजत नाही लोकांना लोक काय करतायत बस ते बघत 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 चोवीस तास तसच बनवून जातात आणि एवढं त्याच्यात रममान होतात की ॲज इट इज डायलॉग ते तोंडावर येतात है ना आणि काय शिक्षण कुठं द्यायचं कोणाच्या नावावर हम्म देवी देवतांच आधार घेऊन ते लोकांना शिक्षण देऊ इच्छितात म्हणे कसलं शिक्षण आहे उत्तम शिक्षण गीतेच कुठं देणार नाही सनातन धर्माचं कोणाला देणार नाही पण लोकांचा दिमाग भ्रष्ट करण्याचा यांचा फक्त प्लॅन आहे आणि त्यांनाच लोक हिरो मानतात काय काय करतात विषय हा आहे की जे जे स्त्रिया असतात घरी टी व्ही आणणंच सर्वात मोठा गुन्हा आहे ज्याच्या याच्या इथं टी व्ही असेल ना समजून घ्या सर्वात पहिलं पाप तर टी व्ही आणूनच केलेलं आहे आपण आणि जरी टी व्ही आणली असेल तर तिच्यात जर आपण उत्तम असं हरे कृष्णा टी व्ही चॅनल पाहत नसू किंवा अँड्रॉइड टी व्ही असेल तर युट्यूबला जाऊन प्रवचन लावत नसू तर मग आपण त्या पापाला अजून वाढवत आहोत ना? तर हे सांगत आहे मी की घरात राहून स्त्रिया पहिल्या स्त्रिया एवढ्या काम करायचं की सकाळी उठल्यापासून बस झोपेपर्यंत काम काम आणि काम है ना डाळ दाणा बनवण्यापासून ते गहू साफ करणे काहीतरी नवीन करत राहणे पण आजकाल घरामध्ये काही काम नाही कळी टिफिन बनवून दिला सर आपलं मिक्सर चालू भर भरभर भरभर तयारी झाली पटापट पत, टिफिन पॅक केला जानी गुन, टीवी सी, सर, कच्रा आपले जा निघून दिवसभर टी व्ही बघायची सर्व कचरा आपल्या डोक्यात भरत राहायचा म्हणजे डस्टबिन आहे येऊ द्या तुमचं भरत राहतो तुम्ही देत राहा फुकट सॉरी विकत फुकट नाही किती आहे डिश टी व्हीचं फी तेवढ्या जर त्याला म्हणलं ना मंदिरात दानकर जणू काय त्याचा अख्या संपत्तीचा वाटा मागितला असं त्याला वाटतय पण तो डीश टीव्ही ला सिम कार्डच्या रिचार्जला किंवा बोग घ्यायच्या वस्तू आणायला लय खर्च करणार पण घरी का वहिना भगवंताची तेवढी सेवा नाही करणार तर हे सर्व कशामुळे आहे हे वर्ण संकर आहे अधर्म वाढलेला आहे तरी कलियुगाची स्थितीच अर्जुन अगोदर सांगून ठेवत आहे म्हणून जे घरी असतात पुरुष पुरुषांचं कर्तव्य की घरामध्ये सर्वोत्तम वातावरण द्यायचं स्त्रीला कि बाबा भक्ती करत राहा चांगलं मंदिर आणून देणे भागवत आणून देणे वेगवेगळे ग्रंथ देणे टीव्ही आणली तरी आ, बाकी फालतू चॅनल उडून टाकणे <laughs> मग बघा कोणत्याच वाम मार्गाला कोणी जात नाही मुलं देखील लगेच नियम लावायचा याच्याशिवाय काही बघायचं नाही नाहीतर मग <laughs> ते घरामध्ये लाव ग्रस्त मंडळी पण काय काय बिचारे एवढे मजबूर आहेत म्हणतात काय करा प्रभूजी लेकर फार जिद्द करतात आणि उचलून गटारात टाकता लेकराला ते कसं लाईनवर येत नाही हा पण आपण लेकरांचा जास्तच लाड पुरवतो अति लाड केला की मग काय होणार ते डोक्यावापासणार बर बरोबर ना थोडी काठी घेतली तर कसे काय लाईनवर येत नाही पण शा शाळेतही मारू देत नाही घरी मारत नाही बिचारा काय करणार आहे मग शेवटी वृद्ध आश्रम जिंदाबाद <laughs> आहे ना आपल्याला ते वृद्ध आश्रम मध्ये घालूनच राहतो तो कारण संस्कार केले नाही तर हे मी नाही सांगते बरं का हे शब्द माझे नाही चाणक्य पंडित मानतात की वयामानानुसार आपल्याला त्यांच्याशी वागलं पाहिजे लहान असताना बाळ प्रेम करा मोठा झालाय की चांगली काठी घ्या तेल लावून हा आणि अजून मोठा झाला आपल्या वयाला आला म्हणजे आपल्या वयाला म्हणजे आपल्या हाईटला आलं की मग त्यासोबत मैत्री करा आ, आई मुली नाही आणि मुलाची वडिलांसोबत मग त्यांना समजून घ्यायची वेळ आलेली असते मग हळूहळू त्यांची उन्नती पण आपण काय ते काठीचा भाग काढून टाकतो मग ते काय करतात लहानपणी तर आती केलेला असतं पुन्हा ते डोक्यावर बसतात आणि बस था था वाट लावतात सगळी म्हणून आपल्याला स्ट्रिक्ट झालं पाहिजे कारण आता हे मी का सांगतोय कारण आई वडील यायचे ना माझ्याकडे ते कोचिंगला असल्यामुळं प्रभूजी वेळच नाही हो म्हणजे ती पण काम करते मी पण काम करतो अरे काय ते मड्यावर घालायचे एवढे पैसे <laughs> मुलं मुलं जर जर वा, वाया गेले तर काय उपयोग हो आहे का न? ग्रहस्थांची सर्वात मोठी संपत्ती मुलांचे संस्कार आहेत जर एक चांगला गुण आला ना त्या मुलामध्ये कल्याण आहे चटणी भाकर खाऊ द्या त्या बिचाऱ्याला पण तू तुमच्या विरोधात कधी जाणार नाही एवढं लक्षात ठेव वरिष्ठांचा अपमान करणार नाही साधू संतांचा अपमान नाही करणार नास्तिक बनणार नाही असा जर संतती अशी जर निर्माण होत असेल तर उत्तम आहे नाहीतर बाकी बस वाट लागली मग आपली कल्याण माझ्याकडे किती बँक अकाउंट मध्ये किती पैसा आहे अहो ते पुस्तकात ना नंबर मावत नाही एवढा पैसा आहे पण पोर का अहो एक ना एक दारुड आहे आणि दुसरा तिकडे तो पैसे उधळत असतो बार मध्ये दोघच जण आहेत पण दोघं असे असं करत किती उधळणार आहेत अरे उधळतायत नाही तुझी वाट लावतायत हळूहळू तुला नरकात घालत आहेत पुत्र म्हणजे काय हु नावाच्या का नरकातून काढणारा पुत्र पण तो करत नाहीये अजून नरकात घालतोय म्हणून असं झालं पाहिजे तर आवश्यक ती काळजी घेणे अं आहे ठीक आहे तर पुढे म्हटलेलं आहे की संक्र होणार काय व कुल घा, पतंती पित्रो हे श्याम लुप्तपिंडो उदक उदक क्रिया। तर होता? या संतती निर्माण झाली कि मग कुळ परंपरा नष्ट होतात आणि अनावश्यक संतती वाढीस लागते असुर लोक जन संतती वाढते आणि नरकमय परिस्थिती निर्माण करतात हे लोक है ना बघा अं अशा अनेक असुर आहेत समाजामध्ये बघा तुम्ही दिसायला ते माणसं वाटतात पण ते असुर आहेत पण कारण ते पिंडदान करणार नाही कारण त्यांच्यात पिंडदानच नसतं त्यांच्यामध्ये ना अग्निसंस्कार असतो ना कोणते आचार विचार काही नसतं शास्त्राला मानत नाही देवालाही मानत नाही आता ते जर शास्त्राच्या विरोधामध्ये वागत असतील देवाला मानत नसतील तर शास्त्र काय ऐकायचं त्यांनी मग कसल्या क्रिया झाल्या है ना मी मागे सांगितलं होतं अग्निसंस्कार झाल्याशिवाय जीवाला पुढचं शरीर मिळत नाही ना तोपर्यंत तो जीव इथंच भटकत राहतो संस्कार तर जे पुरणे वगैरे इतर ज्या वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत ना शरीराला डिस्पोज करण्याचा अं म्हणजे त्याचे पूर्णपणे शरीर जे असतं त्याचे शेवटची क्रिया असते ना ती अग्निसंस्कारच असला पाहिजे त्याचं कारण असतं एक बघा बालक आहे त्याचा अग्निसंस्कार होत नाही है ना आणि दुसरं आहे एक तर वैष्णव किंवा शुद्ध भक्त है ना त्याचा अग्निसंस्कार होत नाही कारण हे जे बालक आणि जे शुद्ध भक्त वैष्णव असतात त्यांची शरीराप्रती आसक्ती नसते त्यांनी शरीर सोडलं ते निघून जातात पण जे जी इतर जीव असतात ना ते शुद्ध भक्त आहे ना बालक आहे त्याच तो स्टेज पार झालेली आहे काही काळानंतर त्याच म्हणजे अठरा वर्षानंतर म्हणतात ना की त्याचा दहा संस्कार झाला पाहिजे का कारण तो शरीर आसक्तीमध्ये मध्ये आलेला असतो आणि जर ते शरीर पुरलेला आहे तो आत्मा बघतोय कारण शेवटच्या जोपर्यंत त्या शरीराचे दहा संस्कार होत नाही तर आत्मा जात नसतो ते तेरवी पर्यंत तो आत्मा तिथेच असतो तो सर्व बघतो ज्या दिवशी त्याचा पूर्ण अंतिम संस्कार होतो पूर्णपणे वाहून वगैरे टाकता सगळं शुद्धी होती घराची त्यावेळेस आत्मा निघून जातो पुढच्या शरीरासाठी तर जर ते शरीर तिथंच पडेल आहे ना तर त्या आत्म्याची त्या शरीराप्रती फार आसक्ती असते म्हणून ते तिथंच भटकत असते आणि जर शरीर जाळलं नाही तर त्या आत्म्याला मुक्ती कशी मिळायची म्हणजे पुढचा मार्ग कसा त्याला प्राप्त व्हायचा म्हणून इथे विषय असा आहे की अं पिंडदान हेच जर माहिती नसेल त्या मुलांना तर ते कसे काय आपलं पुढचे क्रिया करणार आहेत आणि कसे आपलं त्यामुळं काय होणार पितरांना त्रास होणार है ना इथे म्हटलेलं आहे कुल म्हणजे कुलाचा घात करणारे तर बघा कुळाचा घात म्हणजे अर्जुन एकट्याचा विषय नाही घेते कळालं अर्जुन सर्व मागच्या पुढच्या विचार करत आहे की माझ्यामुळं सगळ्या कुळाला त्रास होणार आहे जे गेलेत त्यांना पण आणि जे येणारे त्यांना पण त्यामुळे मी हे युद्ध नाही करूच शकत असं अर्जुन जे कारण लावत आहेत तर ज्यावेळेस पण पित्र पिंडदान केलं जातं ना तर भगवंताचा प्रसादच ठेवला पाहिजे तिच्यात म्हणजे काय होईल जे काय पितर खा खाणार आहेत त्याला त्यांना ते प्राप्त होणार आहे तिथून ते मुक्त होतात त्यांचा फक्त आपल्याला त्यांची वरच्या लोकामध्ये त्यांची वाढ नाही करवायची किंवा त्यांची विकास नाही करवायचा त्यांचं मुक्ती करवायची मुक्ती कधी होईल भगवत प्रसाद हे ना तर असा प्रयत्न केला पाहिजे यालाच तर वंश परंपरा म्हणतात जे पूर्वजांची सहाय्य करतात असं नाही की हा ठीक आहे ठीक आहे मला काय घेणं देणं नाही आजकाल लोक पित्र पण घालत नाहीत बघा तुम्ही तो घालेल ना मोठा मी कशाला घालू मी छोटा आहे नाही ती बहीण घाले मी कशाला करू माझ काय पडले म्हणजे असं आहे स्वार्थापोटी एवढे लोक धर्माच्या मार्गाला लागले की ते विचारच करत नाही मी काय करत आहे माझी स्थिती काय होईल कारण हे जे पितर असतात ना मग त्याला शाप देतात म्हणून लोक म्हणतात ओ तुम्हाला पितृदोष आहे बर का पितृदोष काय कारण आपण त्यांची योग्य सेवाच केली नाही ते असंतुष्ट आहेत आणि तिथं बसून ते म्हणतात हा नालायक आम्ही तर सुधारलो नाही पण हा पण सुधारत नाही आता आमचं वाट लावत आहे इथं बसून याला शाप आहे कळकळा लागतो ना दुसऱ्याचा इथे असतानाच कळकळा लागतो असं नाही गेल्यानंतर इथे कळकळा देत असतात तिथे बसून कारण त्यांना तर दुसरं कामच नाहीये त्यांना बघत राहायचं चा तुमच्याकडे तुम्ही काय करता आणि तुम्ही जर चोवीस तास भक्तीत लागेल ला असाल तर म्हणतात असा कुळात एखादा सुपुत्र काय म्हणतात ना आ, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा तो गुंडा म्हणजे बाहेरचा गुंडा नाही भगवंताचा गोंडा बनला पाहिजे ह ना मग त्याचं तिन्ही लोकांमध्ये नाव होत तर म्हणून कोणते आपल्यावर ऋण राहत नाहीत पित्राचे नाही ना कुणाचे तर एक भागवतातला फार सुंदर असा श्लोक आहे अकराव्या स्कंदामधला कि लोक म्हणतात ना कि सुन, तुम्ही लोक सर्व सोडून ब्रह्मचारी बनता आई वडिलांच ऋण फे, फेडत नाही म्हणतात ना आई वडिला जर आपण कुळाला जर आपण पुत्र किंवा पुत्री संतान प्राप्ती करून नाही दिली म्हणतात ऋण राहत पण बाकी कोणतेच ऋण राहत नाही ज्या वेळेला आपण हे करतो काय ते म्हटलंय देवर्षी भूताप्त निर्णाम पितृणाम न करो नायम री राजन सर्वात्मनाय शरणं शरण्यं गतो मुकुंद परिवृत्य कर्तम काय म्हटलंय भूताप्त निर्नाम पितृनाम तर देवा देवता ऋषी इतर जीव आप्तजन मनुष्यगण पितृगण न किं करो नायं ऋणीच राजन ना त्यांचं सेवक बनायची गरज पडते ना म्हणजे सेवा करायची गरज पडते ना तुम्हाला त्यांचं ऋणी राहायची गरज पडते कधी सर्वात मना य शरणम शरण्यम शरण घेण्यायोग्य असलेल्या भगवंताची शरण घेतल्यावर कशी सर्वात मना पूर्णपणे अर्धवट नाही कोण गतो मुकुंदम मुक्ती प्रदान करणारे मुकुंद भगवान श्री कृष्णांची ज्या वेळेस आपण शरण घेतो तर त्याच्यावर कोणतंच ऋण राहत नाही या जगातलं कोणतच ऋण राहत नाही म्हणून लोक म्हणतात आई वडिलांचा काय कळवाळा लागतो मग तुम्हाला तुम्ही सोडून जाता असं करत तो, तो विषय काय माहिती नव्हता का पहिल्या आचार्य संतांना आहे ना शंकराचार्यांनी घर सोडलं मधुआचार्यांनी घर सोडलं कित्येकांनी सोडलंय तुकाराम महाराजांनी कधी घर घरी राहिलेच नाही आपले भामचंद्र आणि भंडारा का त्यांना माहिती नव्हतं का की आपलं पती कर्तव्य किंवा पिता कर्तव्य आहे त्यांना हे माहित होत हा श्लोक माहित होता त्यांना कि मी ज्या वेळेला सर्वात मनाय शरणम शरण्यम गतो मुकुंद परिरित्य करतम ज्या वेळेला मी त्या मुकुंदाची शरण घेईल त्यावेळेला मला कोणतच ऋण राहत नाही माझ्या पण ह्याच्यात पण सतर्क राहिलं पाहिजे जर भक्तीत येऊन जर त्याने गंभीरपणा दाखवला नाही म्हणजे तिकडून तो कर्तव्यापासून जबाबदारीपासून निसटला आणि इकडे येऊन टाळाटाळ ताल भक्ती केली है ना ढिला ढाली भक्ती केली की मग त्याला कर, कर्म लागतं ना, है ब्रह्मचारी असो ग्रस्त असो अनप्रस्थ असो संन्यास असो जर त्याने घरच्या जबाबदाऱ्या सोडून आला एवढ्या ना, समाजाच्या जेवढ्या सांगितल्या आणि जर इकडे येऊन तर त्याने ढिली ढाली भक्ती केली म्हणून त्याला त्याच कर्म लागतं <laughs> म्हणून इथं म्हटलेलं आहे भगवंत काय म्हणतात सुंदर श्लोक आहे सर्वात पूर्ण जीव लावून करावं लागतं नाहीतर मग त्याला इथे सुद्धा पाप लागू शकतं तो पळाला ना जबाबदाऱ्यापासून म्हणून जबाबदाऱ्या सोडून कोणी पळवू शकत नाही जसं गृहस्थाला जबाबदाऱ्या असतात ना तेवढ्याच जबाबदाऱ्या तेवढ्याच संघर्ष आणि तेवढ्याच समाजाचं टोमणे खाणं वगैरे ते ब्रह्मचार्यालाही असत संन्यासालाही असतं असं नाही की तो मोकळा आहे बघा प्रभूजी आरामशीर फिरतात त्यांना फिरायला गाडी भेटते खायला चांगलं भेटतं फक्त बोलायचं काम असते यांना काय नसतंय <laughs> आम्हाला बघा लोकांशी तोंड द्यायचं आम्हाला की घरचं बघायचं सगळ्यांचं बघायचं असत तर सगळ्यांना एकाच स्तराचं शुद्धीकरण आहे काळजी करायचं काम नाही आपण ज्या ठिकाणी आहोत ते सर्वोत्तम स्थान आहे आपल्यासाठी आपल्या स्वभावानुसार है ना तर हे थोडक्यात आपण जर भगवंताची प्रेममय सेवा केली तर आपले आपण सर्व ऋणातून मुक्त होऊ शकतो म्हणून पुढे अं आपले जे अर्जुन आहेत ते म्हणत आहेत कि दोष रेते कुल ज्ञाना वर्ण संकर कध्या जाती धर्मा कुल धर्माशाश्वत वंश परंपरा नष्ट करणाऱ्या दुष्कृत्याला जे ते आता कुळाचा नाश करणार आहेत म्हणून ते स्वतःला म्हणत आहेत की मी वंश परा, परंपरा नष्ट करायला चाललो म्हणून मी काय पापाचा भागी बनणार आहे है ना तर मी जे वैदिक कुटुंब परंपरा आहे वंश परंपरा आहे तिचं नष्ट केली तर सर्वात मोठ दुष्कृत्य मी करत आहे भगवंत मला कोण माफ करणार आहे तर इथे जो काही खटाटोप अर्जुनाद्वारे मांडण्यात येत आहे अर्जुन पुढच्या श्लोकात म्हणतात की मी काय केलंय भवतित्य अनुशुश्रूम म्हणजे मी मोठ्यांकडून आचार्यांकडून संतांकून ऐकलंय कि असा व्यक्ती पापी असतो नरकात वास करतो सदा सदासाठी हा त्याचं कुळ पण जे काही पितर आहेत ते पण नरकात वास करतात जो कुळाचा नाश करतो म्हणून हे पाप देवा मला नको कृष्ण हे पाप मी करणार नाही आणि पुढे म्हणतात यदी माम प्रतिकारम अशस्त्रम शस्त्र दातराष्ट्रारणे यात राष्ट्रारणे हंत्युम तन्मय क्षेमतरम भवेत जर मी माझ्या आता शस्त्र असो नसो जर धृतराष्ट्रपुत्रांना राष्ट्रपुत्रांना आली तर ठीक आहे नाही आली तर त्यांनी मला मारलं जरी म्हणजे मी माझे शस्त्र उचल उचलणार नाही त्यांनी मला मारलं तर उत्तमच होईल म्हणे का कारण मी कमीत कमी स्वतः त्या कुळ धर्म किंवा जाती धर्म वर्णाश्रम पद्धतीचा नाशक नाही बनलो आणि माझ्यामुळे पितर सुद्धा वाचले ते सुद्धा पापाचे भागी बनले नाही असा ना अर्जुन तर्क लावत आहे स्वतःचा है ना तर म्हणून भगवंत काही बोलले नाही तर खर तर भगवंत काय करत आहेत युद्ध करण्यासाठी प्रेरित नाही करत आहेत भगवंत आता फक्त अर्जुनाला ज्ञान प्रदान करणार आहे तुझं कर्तव्य काय एवढं जाणून घे तुला जे करायचं ते मग म्हणून भगवंत शेवटी काय म्हटले की यथा यथायचि तथा करू भगवंत म्हणले की तू तुझ्या कर्तव्याचा विस्मरण होऊ देऊ नको स्मरण करत करत तू काय कर युद्ध कर म्हणजे तुझं कर्तव्य कर कर्तव्य कर यासाठी भगवंत फोकस करतात युद्ध करून यांना मार मोकळा हवा असं नाही सांगत येत भगवंत भगवंताचे वाक्य फार महत्वाचे प्रत्येकाला कर्तव्यासाठी जागृत करण्यासाठी भगवंत येतात म्हणून मनुष्याच जे कर्तव्य आहे ते मनुष्याने केलं पाहिजे प्राणी आपलं कर्तव्य विसरत नाही हे ना गाईने कधी म्हणलं नाही की भरपूर दिवस झाले हिरवा हिरवा चारा खाऊन माझ पोट बिघडले देवा थोडे दिवस का होईना कांदा लसूण खाऊ दे चहा पाणी पिऊ दे आ, ब्रेड पकोडा खाऊ दे ती मागत ना? उल्ट ते कधीच मागत नाही ना उलट ते खाल्ल्यावर त्यांचं पोट खराब होते म्हणजे ते सुद्धा आपलं कर्तव्य विचारले नाही माणसाने एवढे कर्तव्य सोडले एवढे कर्तव्य सोडले की जे खायचं नाही ते सुद्धा खायला लागलाय माणूस है ना तर या म्हणजे एवढं पतन मनुष्य समाजामध्ये ते पण सगळ्यात बुद्धिमान प्राण्याचं नसावं म्हणून भगवंत पुन्हा पुन्हा येतात आणि सर्वात जास्त मनुष्य जातीमध्ये अवतार घेतात भगवंत म्हणतात की बाबा सुधरा सुधरा थोड सुधरा ह सगळ्या सुंदर सुंदर अवतार त्यांचे इथंच आहेत पाहिले नाही का आता जर भगवंताने जे शुकर रूप घेतलं आता शुकर जर आपल्या समोर आलं तर काय आकर्षित होणार आहे का आपण पण नाही ना भगवंताने श्याम सुंदर रूप घेतलं हे ना एकदम सावळ स्वरूप आणि नंतर सुंदर सुंदर लीला केल्या नंतर राम अवतारामध्ये सगळ्यांना आकर्षित केलं तर हे जे राम आणि कृष्ण भगवंताचे विशेष इथे अवतार आहेत अवतारी आहेत ते स्वतः ते त्यापेक्षा व्यतिरिक्त अवतार कोणाला आकृष्ट करेल असं नाही हे फार विशेष आहे ते कलियुगात आपल्यासाठी अं त्यांचं नाव घेण्यासाठी आपल्याला आलेलं आहे मग असं म्हणतात सत्ययुगात पण नामजप असतो हे ना बाकी चारही जे साधन आहेत प्रत्येक युगाचं एक साधन आहे युग धर्म आहे तो प्रत्येक युगात असतो तर नाम संकीर्तन हे सत्ययुगात पण असतं पण त्यावेळेस नाव फार अवघड असतात आणि ते असे रामकृष्ण सारखे नसतात पण आता कसे आहेत राम कृष्ण विठ्ठल केशव असे आहे के का नाही हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हे सुंदर सुंदर नाव आहे आता तिथं अशी विशेष विशेष नाव मोठे मोठे नाव म्हणलं तर काय नाव घ्यायचं इथं राम आणि कृष्ण म्हणायला एवढा त्रास होतो दोन अक्षराच नाव आहे ना भगवंत अजून कृपा करतात म्हणतात ठीक आहे तो राम नाही म्हणत आराम जरी म्हणला तरी त्याला मी नावाचं फळ देईल आणि हराम जरी म्हटलं तरी नावाचं फळ देईल अजून काय पाहिजे हम्म म्हणजे भगवंत जिथ चान्स मिळेल तिथं जीवाला कृपा करायला तयार आहे पण जीव असा आहे की नको तुझी कृपा भरपूर झाली है ना हे आळस आहे आळस तर म्हणून इथे अर्जुन आपला दिमाग लावत आहे आपला दिमाग लावायचा नाही भगवंताचा दिमाग लावायचा भगवंत कधीच वाईट सांगत नाही ते तर कळूनच येत आहे आपला दिमाग लावायचा किंवा भगवंताचा दिमाग लावायचा भगवंत योग्य सांगतात का योग्य सांगते हे तर स्पष्ट कळून येत आहे कोणी म्हणेल का हो निसतो त्यांचा दिमाग लावायचा तुमचा काय खाली ठेवायचा का नाही खाली नाही ठेवायचं त्यांच्या सेवेसाठी दिमाग लावा आपला काहीतरी दिमाग नवीन करण्यासाठी नाही लावायचा नवीन काहीतरी मी करतो भगवंताची सृष्टी अपूर्ण आहे मी काहीतरी नवीन बनवून दाखवतो नवीन काय करणार आहे साधी राख निर्माण आहे राखीन थोडी ना सृष्टी निर्माण होते ती सुद्धा भगवंताच्याच घेतलेल्या राखी पासून कॉपी केलेली आहे तो विषय आहे की भगवंताच्या पुढे दिमाग लावत होता अर्जुन म्हणून भगवंत आता हळूहळू पुढच्या याच्यामध्ये आता गीता चालू होईल खरी है ना भगवत गीत चालू होईल आता भगवंताने आतापर्यंत अर्जुनाचं ऐकून घेतलं आता भगवंत थोडं झापतील हळूहळू आणि मग त्यानंतर कळेल अर्जुनाला की अरे आपण किती चुकीच होतो ठीक आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे